करू सांगा आपल्या नांदेडच्या अत्तेबाई, ज्या नांदेड जिल्ह्याची ओळख झालेली आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये, असे अत्तेबाई त्यांचा आवाज कोण कोण ओळखतात? आम्ही त्यांना विनंती केलं होतं पण त्यांचा गळा बसल्यामुळं त्यांनी आपल्या समोर काही डायलॉग मांडणार नाही. एरूच्या जनतेचा प्रतिसाद पाहता आपण केवळ कितीतरी आवाज बसलेला असला तरी जसा आवाज आहे तशा आवाजामध्ये एक दोन मिनिटांना देखरू करायची सभा साधावं. हॅलो, नमस्कार. बापरे, खूप जास्त पब्लिक जमली. आत्यामुळे जमली की काय माहित नाही, पण कोण कोण आत्याबाईला ओळखत? वा वा, खूप छान वाटलं तुमचं प्रेम बघून. आणि माझा कसा गळा बसलेला आहे त्याच्यामुळे ऍडजस्ट करा थोडस. आणि मोठ्या आवाजात आवाजात ऐकायचं असेल तरीच बघा माझ्या. तर पहिल्यांदा सांगा, इंस्टाग्रामला कोण कोण फॉलो करते मला? बापरे, उगीच मग आपले 5 लाख फॉलोअर झाले नाही. देगलूर मधले पूर्ण फॉलोअर आहेत आपले. आणि पहिल्यांदा तर मी मैलागरे साहेब आणि त्यांच्या टीमचे खूप खूप आभार मानते की त्यांनी मला इन्व्हाइट केलं आणि तुमच्याशी संवाद साधण्याचा म्हणजे काय म्हणतात संधी दिली. आणि आत्याबाई म्हणजे कसं प्रसिद्ध होण्याचं रिझन तुम्हीच आहात. तुम्हीच आत्याबाईला मोठं केलेलं आहे. आणि पहिल्यांदा गोकुळाष्टमीच्या खूप खूप तुम्हा सर्वांना शुभेच्छा. जास्त बोलले असते, आवाज खूप मोठा आहे माझा, तुम्ही रील्स मध्ये बघितलंच असाल. पण आता माझा घसा बसलेला आहे, आवाज बसलेला आहे, कळत असेल तर माफ करा, जास्त वेळ काय बोलू शकत नाही. फक्त आत्याबाईवर असंच प्रेम करा, आत्याबाईला असंच लाईक कमेंट शेअर द्या. नक्कीच आत्याबाई नांदेडचं नाव मोठं करणार आहे. धन्यवाद, धन्यवाद.